भारतीय असंतोषाचे जनक असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांना विनम्र आदरांजली अर्पित करतो. 1857 चं स्वातंत्र्य युद्ध हे कंपनीनं आणि इंग्रज सरकारनं चिरडलं. या देशामध्ये एक अशी मानसिकता तयार झाली की इंग्रजांचा सूर्य कधी बुडूच शकत नाही, आता भारताला स्वातंत्र्य मिळूच शकत नाही. आणि एक अशी पिढी तयार झाली की ज्या पिढीला हे वाटायला लागलं आमचं स्वातंत्र्य इंग्लंडच्या राणीच्या दयेवर अवलंबून आहे. लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचे जनक. भारतातल्या तरुणाईमध्ये असंतोष तयार केला. त्यांनी सांगितलं की स्वातंत्र्य भिकेमध्ये नको, स्वातंत्र्य इंग्लंडची राणी आम्हाला तिच्या मनात येईल तेव्हा देईल, हे मला मान्य नाही आहे. अरे स्वातंत्र्य तर माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी घेतल्याशिवाय राहणार नाही. समाजाचं अभिसरण झालं पाहिजे या दृष्टीनं लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीचा महोत्सव, गणेशोत्सवाची आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना ही त्यांनी मांडली. त्याच्या मागचं कारणच हे होतं, जातीमध्ये भाषांमध्ये प्रांतांमध्ये विभाजित झालेला आमचा समाज हा या निमित्ताने एकत्रित येईल आणि यातनं सामाजिक अभिसरणातनं एक राष्ट्रप्रेमाची जाज्वल्य राष्ट्रभक्तीची भावना जागृत करता येईल आणि त्या भावनेतनं पुन्हा एकदा स्वातंत्र्य लढ्यामध्ये आम्ही एकत्रित येऊ. यांच्या चरणी नतमस्तक होतो. मी त्यांना माझी विनम्र आदरांजली अर्पित करतो.